मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माझं पूर्ण नाव विठ्ठल व्यंकटेश कामत, वजन 82 किलो. नाही, आधी सांगतो कारण माझं वजन जाताना वाढणार आहे तुमच्या टाळ्याने, कारण एवढ्या टाळ्या मी घेणार आहे. आणि मला लक्षवेध आणि कामत हॉटेलतर्फे आम्ही एक गोष्ट तुम्हाला या प्रोग्रामच्या आधी देतो, प्रत्येकाला मी 1-1 करोड टाळ्या देणार आहेत. 1-1 करोड, ठीक आहे? आपण सगळ्यांनी त्या 1 करोड टाळ्या घ्या. मध्ये तुम्हाला आवडलं बिंदास मारा, रिस्पॉन्स पाहिजे तर द्या, काही करा, नो प्रॉब्लेम. हा दगडाचा विठ्ठल आहे, काही फरक पडत नाही. पण टाळ्यांचं एप्रिसिएशन मी घेईन, कारण सगळ्यात महत्वाचं जे आहे, चायनीज मध्ये म्हटलं जातं, जर्नी टू द 1000 माइल स्टार्ट विथ द फर्स्ट स्टेप. आणि ती स्टेप तुम्ही सगळ्यांनी घेतल्या, उभं राहिलेल्या नाही आणि बसल्या नाही, तर 1 करोड मधल्या जेवढ्या टाळ्या पाहिजे होईल तुम्हाला घ्या. आतापर्यंत तुम्ही स्वतःला टाळ्या घेतल्या होत्या, ते घ्या, कारण लक्षवेधनी आणि स्पेशली इथे जे बसले आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती होती की आपलं कसं होणार आणि आपल्याला कळत नाही आपलं काय होणार. प्रत्येक व्यक्तीला जगामध्ये असं वाटतं की हे मला जमेल की नाही, माझं काय होणार, कसा होणार. पण तुम्हाला सांगतो, मी 1.5 तास बोलणार आहे, त्याच्यानंतर 10 क्वेश्चन आन्सर, 5 लेडीज कडनं आणि 5 जेंट्स कडनं. मी तर तुमची क्वेश्चन आन्सर तयार ठेवा आणि ते विचारायची हिंमत घ्या, कारण आपण इथपर्यंत आल्याची हिंमत घेतली आहे. मी लक्षवेधला धन्यवाद देतो, कारण मी आजा जे तुमच्याशी बोलणार आहे ते काही भाषण नाही, संभाषण आहे. संभाषण म्हणतात, बात हिरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हीरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हर बात को नहीं कहते, बात मुश्किल से बात होती है. तो आइए मुश्किल वाली बात आसान करेंगे. करना है? प्रत्येक जण असं म्हणतो, कोई न मिला ऐसा जिस पर दुनिया लुटा देते. प्रत्येक जण हेच म्हणतो, कोई न मिला ऐसा जिस पर दुनिया लुटा देते, हर एक ने की बेवफाई किस किस को सजा देते. दिल का गम थाम टाळे थाम. कोई न मिला ऐसा जिस पर दुनिया लुटा देते. जगात कोणीच असा मिळाला नाही ज्याच्यावर मी जीव वळवून टाकायला पाहिजे, विठ्ठल सोडून, ठीक आहे? कारण शेवटी सांगतो का, हा शेर व्यवस्थित आहे का, ह्याच्यापासून सुरुवात होते. प्रत्येकाला असं वाटतं, जर मला हे मिळालं असतं ना, ते मिळालं असतं ना, तसं झालं असतं ना, तर मी काहीतरी केलं असतं. नाही, त्या लोकांना लक्षवेध मिळालं, त्यांनी नेटाने केलं आणि आज आपला वाढवला. तुम्ही आज इथे आलात, ऐकण्यासाठी बसलात, बाकी 100 लोक बाहेर उभी होती, प्रयत्न करून आत आले. आणि त्यांच्यासाठी लक्षात घ्या, कोई न मिला ऐसा जिस पर दुनिया लुटा देते, हर एक ने की बेवफाई किस किस को सजा देते. दिल का गम दिल ही में छुपा के रखा, दिल का गम दिल ही में छुपा के रखा, अगर बया करते तो खुदा को भी रुला देते. बरोबर 70 मिनिटांनंतर हा शेर उलटा आपण म्हणणार आहोत, आपण माझ्या बरोबर म्हणणार आहोत. आणि ते कसं, मी आज आपल्याकडे पुढच्या 70 ते 75 मिनिटात माझ्या वडिलांचा 70 वर्षाचा आणि माझा 50 वर्षाचा, त्यांचा 71 वर्षाचा म्हणजे 121 वर्षाची
एक कैप्सूल तुम्हाला 70 मिनिटात देणार आहे, कारण आजकाल कैप्सूलचा जमाना आलाय। लक्षात घ्या की कुठली गोष्ट जर करायची असेल तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते माझ्या आईने शिकवलेले 3 मंत्र लिहून घ्या, कारण ते फार महत्त्वाचे आहेत आणि ते 3 मंत्र आपण वापरले तर आपल्याला कुठल्याही MBA कॉलेजला जायची जरूर नाही। लक्ष वेधल्यावर सिस्टम शिका, पण कॉलेजला जायची जरूर नाही, कारण माझे वडील दुसरी पास कबरची धूत होते आणि 550 हॉटेल केली। जर ती व्यक्ती कोचिंग नाही, ट्रेनिंग नाही, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन नाही आणि जर 550 हॉटेल करू शकते तर तुम्ही का नाही? तुम्हाला सगळं काही आहे आणि आपण पुढच्या 70 मिनिटात तो फॉर्म्युला शिकणार आहोत। लहानपणापासून मी बघायचो माझे वडील काम करायचे, एक रेस्टॉरंट होतं ते मुंबईला, 8 वर्षाचं असताना मुंबईमध्ये मुंबई प्रोव्हिन्समध्ये कारवार नावाची एक जागा होती, आहे अजूनही, आता ते डिस्प्युटेड आहे, आणि तिकडनं इथे आले, कपशा धुतल्या, पण ज्या गोष्टी केल्या त्या जर तुम्ही त्यांच्यापेक्षा तुम्ही आज 100 पटीने चांगल्या पोझिशनमध्ये आहात आणि तुम्ही करायलाच पाहिजे, कारण तुम्ही विठ्ठल व्यंकटेश कामाचा फॉर्म्युला वापरणार आणि यशस्वी होणार। होणार की नाही? ग्रेट। पहिली गोष्ट जी आईने मला सांगितली, खरीदार चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो तुम बिकाऊ बनना मत, खरीदार चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो तुम बिकाऊ बनना मत, दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत। दौलत, दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं। दौलत, दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं। बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत, दिल न चाहे वो काम करना मत, कहता है विठ्ठल कामत। आपण चुकतो कुठे? नाही नाही बाबा सांगतात मॅट इंजिनियर हो, डॉक्टरच हो, असंच हो, बाबा आईचं ऐकायचं नाही, कुठलंही बाबा आईचं ऐकायचं नाही। मनामध्ये आहे का? यंग लोकालयात म्हणून सांगतो, पहिले 3 गोष्टी लिहून काढा, कुठल्या गोष्टी करायला आवडेल। आवड जर असेल तर निवड बरोबर होते आणि सवड पण मिळते। या 3 गोष्टी मिळाल्यावर मग काय पाहिजे? त्यामुळे आजपासून कुठले आई बाबा सांगत असतील इंजिनियर हो, डॉक्टर हो, असं हो, काही व्हायची जरूर नाही। पण दुसरा माझा आईचा फॉर्म्युला लक्षात घ्या, जे काम मी पहिल्यांदा करीन ते अतिशय चांगलं करीन, म्हणजे दुसऱ्यांदा करावं लागणार। लक्षात घ्या, लोकांकडे 24 तास असतात, त्यात ते दुसरं करून 12 तास फुकट जातात। तुम्ही जर 12 तास वेस्ट नाही घातले तर यू आर 36 आवर्स। सिंपल फॉर्म्युला आहे। बाकी लोक वेळ काढतात। एकदा मी दिल्लीला गेलो, माझ्याकडे पैसे नव्हते, मी कर्जात होतो, त्यावेळी 282 करोड रुपये कर्जात होतो आणि माझ्या बरोबर एक कमिशनर होते, ते म्हणा मी म्हटलं सर आपण असं करूया साध्या हॉटेलनं, ठीक आहे मी तुला ठेवतो, आणि आम्हाला एका गेस्ट हाऊस मध्ये महाराष्ट्र सदनच्या ठेवलं। 10 जानेवारी थंडी कडाक्याची, ते 5:30 उठले, आंघोळ करून आले, मी गेलो त्याला गिझर चालत नाही, मला 41 मिनिटं लागली। मला म्हणाले विठ्ठल कामत यू आर अ थर्ड ग्रेड मॅन, यू कॅन नेव्हर बी अ चेअरमन, तुला काय? म्हटलं सर व्हॉट हॅपन, काय झालं काय 41 मिनिटं आंघोळीला? म्हटलं नाही साहेब, आंघोळीला 1 मिनिट, 40 मिनिटं घालू का नको, घालू का नको, घालू का नको, थंड पाणी घालू का नको विचार करत होतो। तशी तुमची परिस्थिती आहे, एक्झॅक्टली तुमची परिस्थिती तीच आहे, आहे की नाही? पण आज तुम्ही बाहेर आलात, जे काय कराल ते टेक वन स्टेप। आजपासून लक्षात ठेवा की आपल्याला काहीतरी करायचंय, ठीक आहे मग काय करायचंय? तर या 3 गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे मी काय एजन्सी घेतली नाही, पण एक डायरी ठेवा आणि त्यामध्ये लिहून काढा एक्झॅक्टली तुम्हाला काय आवडेल करायला। का? तर जे काय कराल ते काम समजू नका, कामच समजला हरकत नाही, पण काम समजू नका। फॉर्म्युला नंबर 2, पहिला तर काय, जे काम मनापासून जे आवडेल तेच करायचं। आता मी पाहिलं इथे
की काही लोक प्रिंटिंग मध्ये आहेत, काही डिझायनिंग मध्ये आहे, काही ह्याच्या आहे. प्लीज डू नॉट बॉदर. कॉम्पिटिशन ब्रीड्स क्वालिटी. त्यामुळे कधीही विचार करू नका की मी काय करतो, कारण प्रत्येकाला स्कोप आहे. जगामध्ये प्रत्येकाला स्कोप आहे. वडेवर पार्ले, पार्लेश्वर वडा आहे, वडेश्वर वडा आहे, कामत वडा आहे, दुनियात सगळ्याकडे. जेवढ्या प्रकृती तेवढ्या विकृती, तेवढ्याच कृती. त्यामुळे प्रत्येकाला आवड आहे. ही हा मनातला न्यूनगंड काढून टाका. पहिलं माझं कौभार काही नाही. प्लीज अंडरस्टँड. नंबर दुसरा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला? काय? जे पहिल्यांदा काम कराल ते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, जे काम कराल त्यापासून तुम्हाला स्वतःला किती समाधान झालं. पैशाकडे बघू नका. पैसे मागे येतच जातात. इधर चला मैं उधर चला, तस पैसे येत राहतात. पैसे का येतात? पैसे येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज जे आहेत कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट बँकेची गरज लागणार काहीतरी, पण सगळ्यात महत्वाची आज आपल्याला गरज आहे इज अन आयडिया. आयडिया इज युअर करन्सी. आजपासून लक्षात ठेवा, आयडिया ही तुमची करन्सी आहे. आणि त्या आयडियामुळे काय होतं तर स्वामी विवेकानंद म्हणाले, टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया इज युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लेट एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी, बोन्स अँड नर्व्स बी फिल्ड अप विथ दॅट आयडिया अलोन. दिस इज द वे स्पिरिच्युअल जायंट्स आर बोर्न. दिस इज द वे विठ्ठल कामत प्रोड्युसेस हॉटेल्स. And this is the way Mrs. Shinde will do it. This is the way Raute la jasta talya padla. Raute will do it. Kute basla re Raute? Haan. Raute la talya jasta padla. Mai bhatrat aya. Maja karto na tu. Shikota na. Mala kasa kalla? Lages kalla. Varga madhe jo masti karto tala monitor bano tha. Thik hai? Pan lakshat ghiya. Very important. Idea has to be developed. Ata idea ali. तर ती पुढे कसं नेणार? तर प्रत्येक आयडियावरती SWOT स्वॉट अनालिसिस करावा लागतो. काय? S इज फॉर स्ट्रेंथ ऑफ द आयडिया, W इज विकनेस ऑफ द आयडिया, O इज अपॉर्च्युनिटी आयडिया, आणि T थ्रेट टू द आयडिया. थोडक्यात लक्षात घ्या, आयडिया जी काही कराल त्यासाठी तुम्हाला आत्ताच मी क्ल्यू देतो की भारतामध्ये 62 करोड 16 वर्ष ते 38 वर्ष एवढी लोक आहेत. त्यांच्यासाठी जर तुम्ही काय कराल तर तुम्हाला ते रेडीमेड मार्केट आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे फोकस करायची जरूर नाही. लक्षात आलं? लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतो? पण स्टार्ट लोकल अँड बी ग्लोबल. तुम्ही जर चुकून कॉम्प्युटर फलाण्याच्यात गेला तर लक्षात ठेवा साहेब बसले तिथे. इलेक्ट्रॉनिकचं फील्ड जे आहे, द होल वर्ल्ड इज युअर कॉम्पिटिटर. थोडक्यात ज्यांना मराठी चांगलं कळतं त्यांना सांगेन, डोंट गो फॉर इंग्लिश मारी, गो फॉर देशी खारी. किती लग पटकन कळलं बघा. अवघड जागी चिमटा काढला का लगेच कळतं. सो गो फॉर देशी खारी, नॉट फॉर इंग्लिश मारी. कारण ते समजवपर्यंत, करूपर्यंत. आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात गेलात तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र जगातलं सगळ्यात कॉम्पिटिटिव्ह. कारण तुम्ही पाठ वळवली तर दुसरं काही चालू होतं. सो यू विल हॅव युअर कॉम्पिटिटर नॉट इन इंडिया, फ्रॉम ग्लोबल. अशा वेळी पुढच्या वेळी लेक्चरला येईन, काय करायचं ते आयडिया देईन. ठीक आहे? पण इलेक्ट्रॉनिक पेक्षाही ज्याच्यामध्ये कम खर्चा ज्यादा चर्चा, ज्याच्यातनं लहान स्टेप घेऊन तुम्हाला खर्च करून एक स्टेप पुढे जाता येईल, अशा गोष्टी ह्या लोकलच असतात. आणि लोकलवर जास्त भर द्या. कारण लोकलला जर तुम्ही भर दिला तर तुम्हाला मार्केटिंगसाठी खर्च कमी लागतो, कन्व्हिन्सिंग कमी लागतं. थोडक्यात खाण्याच्या बाबतीत सांगू शकतो. आता जेट एअरवेज मध्ये चूर्णाची गोळी देतात, त्या किती लागतात? 1.5 लाख महिन्याला. तुम्ही तशी काढली आणि दुसऱ्या एअरवेजला दिली
तर तुम्हाला पण 1.5 लाख लागतील, 1 लाख लागतील. का लागतील? तर प्रत्येक मनुष्य भारतामध्ये टेन्शन मध्ये आहे. क्या टेन्शन? ते टेन्शन काढायचं काय? एक गोळी तोंडात ठेवली म्हणजे त्याचं टेन्शन गेलं. गोळीचं नावच टेन्शन फ्री. काय? चांगलं नाव टेन्शन फ्री, पण ती गोळी चांगली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याला खाताना लहानपणाची आठवण आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इझिली उघडता आली पाहिजे, नाही तर पॅकिंग त्या काढूपर्यंत तोंडाने. ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यावरती तुम्ही बघा की काही वर्षाने तुम्हाला जर कॉम्पिटिशन येणार असेल तर त्याच्या पुढे काय करणार, ते पण विचार केला. सो जे लोक म्हणतात ना मी आता एक इलेक्ट्रॉनिक कंपनी काढतो, फलाना करतो, अहो देशातच आपल्या एवढे स्कोप आहे. कारण जर तुम्ही दुसरं काही करायला गेलात तर पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट विल बी व्हेरी हेवी. त्यामुळे माझा तुम्हाला असा सल्ला आहे की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये एक प्रॉडक्ट तयार करा. आज इथे बसलेले ज्यांना सर्टिफिकेट मिळालं त्यांचे 2 स्टेप पुढे गेलेत, ते त्यांचा हुरूप वाढलेला आहे, ते करू शकतील. आपण जे आहेत आपण काही काळजी करू नका, इन्स्पिरेशन त्यांच्याकडनं घ्या, परस्पिरेशन आपलं घाला आणि सक्सेस करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सगळ्यात महत्वाचं वडिलांचा फॉर्म्युला, 3 वाईचे दिल्या तर वडिलांचा सगळ्यात मोठा फॉर्म्युला, आजपासून तुमच्या घामाला तुमचं 70 समजा. दुसरं 70 लावायची काही जरूर नाही, तुमचं घाम हाच तुमचं 70 आहे. आणि हे जर तुम्ही वापराल तर तुमच्या 70 कोणीही कॉम्पिटिशन, कारण आपल्या घामाची सर दुसऱ्याला येत नाही. नाही दुसऱ्या पद्धतीने बघा ना, लक्षात घ्या की ज्या गोष्टीला मनुष्य हे समजतो की ह्याच्यातनं पैसे येणार नाही, यानंतर त्याच्यातनच येतील, लक्षात ठेवा. रद्दीवाला कबाडी इज अर्निंग 50 times मोर मनी देन द नॉर्मल मॅन. सगळे नको म्हणून त्याला देतात आणि तो त्याचा रिड्यूस रियूज रिसायकलने ही अर्न्स मोर मनी विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट. आपल्याच मी इथे आलो आहे फक्त आपलं माइंडसेट चेंज करण्यासाठी. इन बिझनेस अँड इन फेअर बिझनेस देअर इज नथिंग रॉंग. कुठलाही बिझनेस करा तो चुकीचा नाही. म्हणजे जर तुम्हाला कोण, आता मी जर मला घरातनं बाहेर काढलं तर मी पुण्याला लहान मुलांची 2 महिन्यापासून ते 10 वर्षाची केस कापायची, नवीन फ्रेंचाईज कंपनी उघडेन. 500 जरूर आहेत. किती? कारण जेवढे रिटायर झाले ते आपल्या नातवाला घेऊन तिथे राहतात. मग नातवाला घेऊन चालला कुठे केस कापायला, का? तर त्याच्याकडे मुलाला दिलं नाही म्हणून नातवाला त्याला द्यायचं असतं. असल से सूद ज्यादा प्यारा होता है. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. केस करताना आले जर तुम्ही म्हणाल नाही तो केसाचा बिझनेस मला नाही करायचा आहे, तर मग तुम्हाला जन्मात पैसे कमवता येणार नाही. पैसा कमवण्यासाठी जो बिझनेस कराल सचोटीने करा, मेहनतीने करा. आणि बिझनेस हॅज अ डिग्निटी. कुठलाही बिझनेस करा त्याची डिग्निटी आहे आणि त्या डिग्निटी प्रमाणे करा. हा केल्यावरती आपण म्हणाल की मला आयडिया आली, आता मी कसं पुढे घेऊन जाऊ. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आयडियाला एक गुरु लागतो. त्या इंडस्ट्रीमध्ये ज्याने केलंय त्यांचा वेळ घ्या, जाऊन भेटा. आज का आपण सगळं ऐकायला आलात तसं ऐकायला जरूर जा. आणि ते झाल्यानंतर हळूहळू आपल्यात आपल्यातच आपल्याला काय फरक पाहिजे ते लक्षात येईल. मी वयाच्या 18व्या वर्षी वडिलांना म्हटलं की मला इंग्लंडला जायचं आहे आणि मला फक्त सिंगल तिकीट पाहिजे. म्हणाले अरे रिटर्न तिकीट का नको? म्हटलं चुकून म्हटलं मला तेवढे पैसे मिळतील, मी कमवीन आणि परत येईन. तेवढा नाही आलास तर त्यांना नको तर ते ऑटोमॅटिक परत पाठवतील. म्हटलं उत्तर तेव्हा तयार होतं. पण जेव्हा मी लंडनला पोहोचलो ते पहिलं पाहिलं की मी इंडियन रेस्टॉरंट, मी शान इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो, पाहिलं अरे राम इडली विकत होते, 2-4 काय केल्या होत्या. वा 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 काय इडली, हा 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 च्युईंगम आहे का इडली आहे ते खाताना कळत नव्हतं. पण दुसरं की जर भिंतीला मारली तर एक मनुष्य आरपार जाऊ शकेल एवढं मोठं होल पडलं होतं. एवढी कडक, वा वा. That is an opportunity. आपला SWOT मधला weakness की product is not good. Opportunity plenty. Strength विठ्ठल कामत.
लक्षात घ्या, लहान गोष्टीतना तुम्ही तरफल काढायला शिका. एखाद्या गोष्टी जेव्हा मी पाहिलं, मी त्याला म्हटलं की आय कॅन, मी तुला याच्यापेक्षा चांगली इडली करून देतो, त्याच्या आधी मला इडली कशी करतात माहिती नव्हतं. ही तुमची परिस्थिती आहे, सर्टिफिकेटवाले आहेत, तुम्हाला काही माहिती नाही, नो प्रॉब्लेम, मला पण माहिती नव्हतं, मी इथे उभं राहतो, काहीच माहिती नव्हतं की इडली कशी करायची, पण मी आईला करताना पाहिलं होतं. आजपासून आपले डोळे आकान उघडे ठेवत जा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय चाललंय, काय नाही चाललंय आणि कुठे लोकांचा कल चाललाय, हे फार महत्वाचं आहे. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला चांगली इडली करून देतो. मी आईला इडली करताना पाहिलं होतं की तिच्या तीन गोष्टी करायची. डाळ एकदम चांगली व्यवस्थित धुवायची, म्हणजे चिकटपणा निघून जायचा. तांदूळ एकदम चांगले धुतले, दोन्ही प्रपोर्शन मध्ये घातले आणि मिक्सर केल्यावर ती बाई आली, मिसेस टन्ना तमने ईस्ट जोये छे, गुजराती लोक इंग्लिश बोलतात सॉलिड, तर मला म्हणाले की तुम्हाला ईस्ट पाहिजे का. ईस्ट म्हणजे जे पिझ्झा मध्ये आणि वापरलं जातं, जे पोटाला मारक असतं. ईस्ट हे जेवणासाठी आणि आपल्या प्रकृतीसाठी चांगलं नाही, मी असं म्हणणार नाही, पण जी व्यक्ती रोज ईस्ट खाते त्याला 15 दिवसात पूर्ण प्रॉब्लेम होतो, कारण ईस्ट बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे आपली भाकर, ज्वारीची, तांदळाची, पिठाची, दे आर व्हेरी गुड. इंडियन फूडला तोडच नाही साहेब जगामध्ये. चाल मॅम, त्या टाळा घेतो, त्याच्यामध्ये इडली पण सांगणार होतो. पण झालं, म्हटलं केलं तर ती आली, पण म्हटलं मला ईस्ट नकोच. तेव्हा ती म्हणाली की तुमची इडली होणारच नाही बाहेर -18 degree टेम्परेचर. -18 म्हणजे 18 degree म्हणजे जर तुम्ही असं नळ सोडलात तर त्याचा बर्फ होणार. मग ती झोपायला गेल्यावरती मी काय केलं, तिथे शेकोटी टाईप म्हणजे हीटर होता, हीटरच्या शेजारी नुसता कॉमन सेन्स ठेवलं इडलीचं पीठ. सकाळी माझी आई मीठ घालायची, मला माहिती होतं रात्री मीठ घालणं म्हणजे इडली खलास झाली. सकाळी घातलं इडली, तिला दिली तर ती गुजराती बाई म्हणते, हमारी फाईन छे तमारी सुपर फाईन छे, पडलो तरी तंगडी. तर सुपर फाईन म्हटलं झालं विठ्ठल कामात. मी म्हटलं बघा, मी 50 pound घेणार, 1 week मध्ये तुम्हाला सगळं करून दाखवणार आणि माझा पहिला लंडन मध्ये 50 pound कमवायचा बेत. आणि 50 pound मी पहिले लंडन मध्ये कमवले, पाय ठेवल्यावर 42 तासात का 48 तासात. आपण का तर जसे आज इथे उभे राहून ऐकताय तशी मला भूक होती. प्लीज सी दॅट हंगर म्हणजे कडकडीत भूक पाहिजे करण्याची तीव्र इच्छा जी आहे. आणि ते करत मी 4 दिवसात बाकीच्या गोष्टी करायला लागलो आणि ह्या बाईला लगेच कळलं हा पोरगा कामाचा आहे. त्यामुळे एक सॉलिड ऑफर मला आली. तिची मुलगी होती रेखा, कभी नाही देखा, एवढी सॉलिड. तर मला लगेच ऑफर आली तू जावई हो, पण मला बाबा लंडनमध्ये जावं येऊन राहायचं नव्हतं, मला जग बघायचं होतं. मी नाही म्हटलं, फार रागवली. 5व्या दिवशी काय झालं की रेस्टॉरंट मध्ये काम करत असताना एक सरदारजी आले. सरदारजी आले, काही मला बोलले, अरे अपॉर्च्युनिटी, सरदारजींना 2000 लाडू पाहिजे होते, 2000 लाडू. आणि मी विचार न करता मूर्ख माणसाप्रमाणे यस बनवून देतो. त्याने 100 pound दिले, 20 pennies एक लाडू, म्हणजे आजच्या 200 रुपयाला एक लाडू. अच्छा, त्यावेळी 18 रुपयाचं पेनी होते, पण 3.60 रुपये, ठीक आहे. तर हो म्हणालो आणि तो गेल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अरे लाडू वळवणार कोण, आता काय करणार. मग वेन देर इज अ प्रॉब्लेम, एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. बाजूला गेलो तर आमच्या शेजारी एक पब होता, दारूचा बार होता, चांगली लोक यायची. तिथे जाऊन एका माणसाला, काळ्या माणसाला धरला, त्याला म्हटलं तू हॉटेलमध्ये काम करायला येशील का, म्हणाला मी 4 pound एका तासाला घेईन, ये. म्हटलं मग हळूच पहिली इन्व्हेस्टमेंट माझी लंडनमध्ये, 18 pennies गिनेस नावाची एक बियर येते ती त्याला दिली. आता आणि एक मनुष्य पाहिजे होता, त्याला म्हटलं आणि माणसं मिळतील का, तर म्हणाला त्यांचं पण मला 1 pound कमिशन दिलं पाहिजे, तू 5 pound घेईन, ठीक आहे. मग त्याने 4 माणसं आणली, सगळे 7.5 फुटाची, एवढी मोठी मोठी. त्याला काय की हॉटेलमध्ये काम लक्षात आलं नाही. मग मी त्यांना घेऊन गेलो, बुंदी काढली, माझं इंग्लिश एकदम कच्च,
म्हणजे असं की मला शिवाजी पडला शूर तर शिवाजी फॉल ब्रेव असं माझं इंग्लिश. आज मी 14 भाषा जरी बोलत असलो तर फक्त इच्छा बळावर शिकलो हे सांगतो का तुम्हाला, तर तुम्हाला जो आज विठ्ठल कामत दिसतोय त्याच्यावर घाव पडत गेले. नाहीतर मनुष्य होऊ शकत नाही. लगेच मी आलो, बुंदी काढली, माझ्या इंग्लिश मध्ये म्हटलं यू सी, आणि बुंदी काढल्यावरती लगेच हाताला तेल लावलं, बुंदी असे घातली, गोल त्याला करून दाखवला, यू सी दिस इज राऊंड, यू हॅव टू मेक दिस राऊंड. तो 7 फूट वॉल म्हणाला नो प्रॉब्लेम मॅम. त्याने आज घातला, अरे राम, जळली की बुंदी अंगावर, आणि असा 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 नाचला तो. आणि तो म्हणाला व्हॉट शिट यू इट, आय एम गोइंग टू सू यू. जर अमेरिका फॉरेन मध्ये अमेरिकेत लंडनला जर कोण सू म्हणाला तर तुम्ही गेला, त्याचा अर्थ तुझ्यावर मी कायदेशीर कारवाई करणार. मी लगेच इथे तिथे बघितलं, आमच्या लहानपणी मी रॉबर्ट मनी शाळेत नेहमी एक फर्स्ट एडचा डबा असायचा, आणि आमच्या हॉटेलमध्ये पण. मी बाजूच्या शेजारच्या पबमध्ये धावलो आणि त्याला म्हटलं की डू यू हॅव स्पिरिट. लंडन मध्ये जेवढ्या दारू आहे त्याला स्पिरिट म्हणतात. दिस इज ऑल स्पिरिट मॅन, व्हॉट यू वॉन्ट. इकडनं तिथपण 200 बाटल्या स्पिरिट. मग त्यातले मी बघितलं की स्पिरिट सारखी दिसते कुठली, तर बकार्डी गोल्ड नावाची 2 बाटल्या घेतल्या आणि ते स्पिरिट सारख्या दिसत होत्या. धावत आलो, माझ्या इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं यू सी यू डू पुट दिस अँड डू फू, म्हणजे मला त्याला फुंकार मारायला सांगायचं होतं. आता माझ्या इंग्लिश त्याने काय ऐकलं देवाला ठाऊ, ती बुंदी लागलेली होती त्याच्यावर त्याने बकार्डी टाकली आणि असं आतमध्ये घेतला की बुंदी आणि बकार्डी आतमध्ये आल्यावरती दिस इज गुड मॅन. त्याला एकदम आवडलं, म्हटलं नो प्रॉब्लेम चालू. मग आम्ही बुंदी काढतो, तो बकाडी, मग बघितलं तर बकाडीच्या 2 बाटल्या गुल. करतो काय तो, लावून तो बुंदीच करत होता. म्हटलं वाट लागली. आणि सगळ्यात महत्वाचं, अशा वेळी त्यांचा एकही लाडू गोल नव्हता. भूमितीतला आकार नसलेल्या वस्तू, काय पंचकोन, काय षटकोन, कोण काय अर्धा गणपती, कोण काय, जे काय त्याला जमलं त्याने केले. मग म्हटलं आता सरदारजी आहे, उल्लू तो बनाना पडेगा. मग मी स्वतः बसलो, 10-15 लाडू गोल केले, 3 टप घेतले आणि त्यात वरती गोल ठेवले लाडू. सरदारजीला उल्लू बनवणं जरा इझी असतं. मी म्हटलं गोल ठेवले झाले, त्यांना त्यांचे पैसे दिले आणि मग मी डान्स केला. आता ही बाई आली, नवऱ्याला म्हणाली तुम्ही किती गाढव आहात. हा पोरगा आला, 2000 लाडूचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, दिले त्याने आणि तुम्ही काय, ह्याला मी म्हणत होते जावे करा, तुम्ही काय केलं नाही. सरदारजी आला, घेतले, खुश झाला, पैसे दिले आणि ते पैसे मला अमेरिका आणि ईस्टर्न युरोप त्यासाठी म्हणजे उरतील एवढे पैसे मला मिळाले. मी डान्स केला, बाई रागावली. 2 दिवसांनी जाणार ट्रिपला, दुसऱ्या दिवशी हा आला. आल्यावर मी घाबरलो, म्हटलं हा आधी सांगणार की एकही लाडू गोल नव्हता, पंचकोनी होते, अष्टकोनी होते, 9 कोणी होते, कायला कोणच नव्हते. म्हणजे बुंदीलाच कोण नाही असं होतं काय. ठीक, हा आला आणि जोरात म्हणाला अरे तुझे बादशाह. मला काय पंजाबी ते वय येत नव्हतं. मी म्हटलं देणार 2 कानफटात आता. म्हटलं विठ्ठल कामच काय करणार. मग या बाईला म्हटलं जरा तुम्ही आगळ जाऊ नाही, नाही नाही तमने पैसा कमावा जोय ने, मार पण खाओ जाओ. याला आता काय सासू होणार नव्हती तर मार खातो आता काय करणार. गेलो पुढे, भीत भीत गेलो. सरदारजी बाईला अरे तुसी बादशाह. मला काय म्हणतोय काय कळत नाहीये. तुम्हाला लड्डू तो बहुत अच्छा था, उसमें केसर डाला तो बहुत अच्छा था म्हणाला. त्या बकाडीला केसर कधीपासून म्हणायला लागले मला काय. का तर धंदा, मी जर ते लाडू केले नसते त्याने लगेच मला 50-50 पाऊंडच्या 2 नोटा इथे ठेवल्या. म्हणाला ऐसा लड्डू तो मेरी दादी बोली पहिले 100 साल पहिले बनता था, म्हणजे आजोबा पण होतेच. म्हणजे आजोबा कुठेतरी होते. आजीला वास आला, आजी म्हणाली बोल सोन्ना आहे सोन्ना सोन्ना. म्हटलं आजही त्या मला वर्षातनं 2 तिकीट ते पाठवतात बकार्डीमध्ये. त्यामध्ये आम्ही बकार्डी घालतो त्या ह्याच्यामध्ये आणि करतो का. तर आल्यावर मी मुंबईत वडिलांना सांगितलं, त्याने म्हणाले बाळा असं आहे की जे अप्पम बनवतात त्यात थोडी टॉळी टाकलीच जाते.
इट इज अ फर्मेंटेशन, दारू म्हणून नाही, बघण्याची दृष्टिकोन. मी जो आता तुमचं काय हरकत नाही, त्याचा बकाटीचा इफेक्ट झालाय थोडं. काय काही काही लोकांना बाटलीने चढते, काहीला बूचने चढते, काहीला नुसतं वासाने चढते. जडू द्या, काय हरकत नाही. आपला धंदा चालला पाहिजे बस, आपण उद्योजक झालं पाहिजे. प्लीज अंडरस्टँड, अशा लहान गोष्टींना डिस्टर्ब व्हायचं नसतं. उद्योजकाने कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला तर यू शुड गो अँड फेस इट. झालं ते झाल्यावरती तो खुश झाला. आज बकाडीने लड्डू केले जातात इथे, त्याला दारू म्हणत नाही. लक्षात घ्या, आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जसं मी आपल्याला सांगत होतो उद्या टेलरिंग मध्ये, आता टेलरिंग शॉप का झाले, लेडीज टेलर जे आहेत. मी माझ्या बायकोला 5 वर्षापूर्वी म्हटलं, माझी बायको नेहमी म्हणते फाइंड द गॅप. आता सांगतो, लेडीज ब्लाउज जे रेडीमेड मिळतील एवढे विकले जातील भारतात आणि जगात कधीच कुठे विकले जाणार नाही. जर तुम्ही लेडीज ब्लाउज एक्सपोर्ट केलेत आणि इंडियात चांगले बनवलेत आणि जर एक्सपोर्ट केले, देर इज अ मार्केट ऑफ ओनली 1 करोड. किती? 1 करोड ब्लाउजच. फक्त चांगले केले पाहिजेत, व्यवस्थित बनवले पाहिजे आणि त्या साईज मध्ये 10, 12, 14, 16 फिट झाले पाहिजेत. दुसरं मला काय बाबा जास्त माहिती नाही याबद्दल, तरी सांगतो की ऍडजस्ट करता आले पाहिजे. प्लीज अंडरस्टँड, भारतामध्ये एवढ्या गोष्टी आपण बनवू शकतो का? तर प्रत्येक फॉरेन भाईला वाटतं की मी काहीतरी ब्लाउज घालावा. दुसरं, कुठलाही दर्जी आजपर्यंत मी खरा पाहिला नाही, उद्या देतो म्हणतो आणि 2 महिने येतच नाही. सो देर इज अ गॅप. किती खुश झाल्या बघा, बायको लवकर चला गाडी चालवा लवकर, का माझा दर्जी येतोय. आयला त्या दर्जी, म्हटलं पुढच्या जिंदगीमध्ये मी पण दर्जीच होतो रे बाबा. सो पॉइंट इज अगेन, दिस इज अ गॅप. हे सांगायचं कारण काय की रेडीमेड कपडे फेमस का झाले, तर कुठलाही टेलर आपल्या टेलर कुठलाही टायमात देत नव्हता, बरोबर देत देवता टायमात. दुसरं, फॅशन नव्हती आणि म्हणून भारतामध्ये जे टेलरिंग दुकानं ती कमी होत गेली. आणि आज तुम्ही जर एक ब्लाउज शिवायला गेला तुम्हाला 600 रुपये 500 रुपये लागतात, पण इफ यू मेक रेडीमेड, का रेडीमेड्स आहे तर व्हरायटी यू कॅन गिव्ह, यू कॅन गिव्ह चीपर अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅशन प्रमाणे बदलता येतं. तुम्ही ह्या गॅप कुठे आहे ते तुम्ही बघा, शोधा आणि त्या गॅप तुम्हाला उद्योजक जरूर बनवते. ह्या गॅप ज्या आहेत ह्या भारतातल्या आज पहिलं 62 ते 70 करोड जे यंग लोक आहेत ते, नंतर दुसरं सांगितलं मी लेडीज साठी, तिसरं माझ्या मित्राला मी 5 वर्षापूर्वी सांगितलं, अरे तू क्या बनत आहे, मोबाईल, मोबाईल मत बना, तू एक काम कर, सुबह 4 बजे आदमी जात आहे ना वो किधर खेत पे, शेतावर जातो सकाळी 4 वाजता, म्हटलं इकडनं त्याचा पंप चालू होईल, चालू केलं 1 करोड विकले, 1 करोड विकले ते पंपाची मशीन. फाइंड द गॅप, काय लोकांना त्रास कुठे होतो. सिंपल आहे, काही लोक पोटे काका होतात, मग काय नाडी बांधू शकत नाही. कोणीतरी माणसाने वेलक्रो आणलं, वेलक्रो आणल्यामुळे काय झालं, पोटे काका खुश झालं, वेलक्रो फिनिश. सो उद्योजकाचं काम काय असतं, वेळ पैसा आणि श्रम वाचव. जो जी व्यक्ती वेळ पैसा आणि श्रम वाचवते तो मनुष्य उद्योजक होतो आणि त्याचा हळूहळू विकास होत जातो. कारण आज मुंबईत अजूनही काही काही ठिकाणी मिळत असेल चांगली चिरलेली भाजी 150 ग्रॅम मिळू शकणार नाही, पण लहानस दुकान तुम्ही उघडलं आणि ते केलं आणि त्याचा ब्रँड केला तर इकडनं विरार पर्यंत तुम्ही देऊ शकाल. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघा की आपली गॅप कुठे आहे, आपली आवड कुठे आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी, मी खाण्याच्या गोष्टी का सांगतो तुम्हाला की इथे ज्या लेडीज बसल्या आहेत आपल्याप्रमाणे बघत जा, कारण उद्योजक होणं हे डिफिकल्ट नाही. पहिले 6 महिने मात्र कुठल्याही बँकेला पण सांगतो, बँक लक्षात ठेवा, पहिले 6 महिने प्रॉफिट होणार नाही म्हणून लक्षात ठेव. दुसरं, कुठलाही बिझनेस आहे तो करताना पी हळद हो गोरी होतच नाही, त्यामुळे बँकेला सांगताना 2 वर्षाच्याऐवजी 3 वर्ष सांगा. 1 वर्षाची मार्जिन ती तुमच्याकडे हिडन ठेवा, म्हणजे वेळी प्रसंगी अडचणीला उपयोगी पडेल. मनुष्य, मराठी मनुष्य स्पेशली काय, नाही रे माझा देवावर भरोसा असा, माझ्या याच्यावर भरोसा, अरे ट्रेनच नाही आली तर कसला भरोसा तुझा,
त्यामुळे कंटेंजन्सी जी आहे लक्षात ठेवा, ती ठेवा. आणि कंटेंजन्सी आणि प्रॉब्लेम आल्यावर घाबरण्याची काही जरूर नाही, कारण एका वर्षात सगळं काही चेंज होतं. जी व्यक्ती हे विचार करते की मी 4 महिन्यात सगळे पैसे कमवेन, असं होत नाही. प्लीज गिव्ह टाइम. त्यामुळे चुकतो कुठे मनुष्य की जो मनुष्य करतो की मी लगेच असं करीन, असं होत नाही. आणि त्याचबरोबर विकताना आपल्या चांगल्या मित्राची, आपल्या नातेवाईकांची जरूर मदत घ्या. पण सगळ्यात महत्वाचं मी सांगेन, जर आपल्याला उद्योजक व्हायचं असेल तर आपल्या बायकोची किंवा नवऱ्याची साथ नसेल, सासू सासऱ्यांची साथ नसेल, तर आपण उद्योजक होऊ शकत नाही. आणि त्यामुळं तुम्ही माणसं जोडायला शिका. माणसं जोडणं हे उद्योजकाचं काम असतं. एक उदाहरण तुम्हाला देतो की मुंबईच्या बिझनेसमॅन मध्ये किंवा उद्योजकामध्ये आणि पुण्याच्या किंवा पोट भरलेल्या उद्योजकात आणि मुंबईच्या उद्योजकात काय फरक आहे. मुंबईमध्ये कुठलाही मनुष्य आपण गेला तर उठू राहून तत्परतेने आपल्याला देईल. पण काही लहान गावात जिथे माझ्या मित्राचा मुलगा, मला हॉटेल कसं बांधायचं माहिती होतं, पण FSI काय असतो, म्युन्सिपालिटीचे रूल काहीच माहिती नाही. तर माझे एक मित्र रिटायर झाले, पुण्याच्या जवळ राहत होते, त्यांच्याकडे मी शिकायला जायचो. पण त्यांचा नातू होता 5 वर्षाचा, त्याला घेऊन गेलो. त्या जाताना मी नेहमी त्यासाठी काहीतरी न्यायचो. एक दिवशी फार लेट झाला, म्हटलं चल ये गौरव आपण खाली जाऊ. आणि खालच्या दुकानात त्याला 1 किलो एक्लेअर आणायला गेलो. 1 किलो एक्लेअर घेण्यासाठी ज्या दुकानात मी त्याला घेऊन चाललो, तर हा 5 वर्षाचा मुलगा म्हणाला, काका हा मनुष्य चोल आहे. म्हटलं कोण? चोल. चोल म्हणजे थीफ. थीफ म्हटलं चोर आहे. हो हा चोर आहे. मग माझं कुतूहल जागा झालं. तर 5 वर्षाचा मुलगा गिराईक त्या दुकानदाराला, ज्याने करोड रुपयाचं दुकान घातलं, त्याला चोर म्हणतो, म्हणजे आहे काय? म्हटलं बघू. गेलो वरती, साहेब बसले होते, त्याने बघितलं. म्हटलं साहेब एक्लेअर आहे का? आहे. म्हटलं 1 किलो? तर बुशच्या कपाळावर जेवढ्या आठ्या आहेत तेवढ्या त्याच्या इथे होत्या. त्याने असं बघितलं, 1 किलो एक्लेअर म्हणजे थोडक्यात मॅने मला, तुझ्या बापाने कधी 1 किलो खाल्लं होतं रे, असं थोडक्यात उलट्यात म्हणाला त्याच्या स्टाईलने. 1 किलो एक्लेअर? म्हटलं हो. आता माझे कपडे साधे असतात, पण देव गिराईक हा कधी सांगून येत नसतो, लक्षात ठेवा. मी 1 किलो घेत, त्याने फास उठला, बरणी घेतली, एका बाजूला 1 किलोचं वजन ठेवलं आणि धास करून 1300 ग्रॅम दुसऱ्याकडे टाकलं. टाकल्यानंतर 100 ग्रॅम काढलं, या मुलाने माझा हात दाबला. परत त्याने 100 काढलं, हात दाबला. परत 100 काढलं, 1 किलो झालं. हा रडायला सुरुवात. म्हटलं मी असं काय नाही. म्हटलं साहेब नाही काय. मी म्हटलं साहेब नको. हा रडायला लागला. मी घेणारच नाही. आता मी घेतल्यावरती हा रडणार आणि वरती मारामारी होणार, आजोबा रागवणार. त्यांना म्हटलं साहेब माफ करा. अहो तुमच्या तोंडावर बघा, तुम्ही कधी चॉकलेटी खाल्ली आहेत का? त्याने विचारलं माझे आई बाप आजोबा, पण जो बापर्यंत पोचला तो. मी ठीक आहे उतरलो. म्हटलं आता सौरभ कुठे यायचं रे? तर त्या दुकानात चला. आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यावरती तो मालक बघितला, काय या? म्हटलं ठीक आहे, कमीत कमी आठ्या तर नाही, ठीक आहे आठवले नाही, ठीक आहे. त्याने 1 किलो म्हटलं. अरे आजकाल साहेब काय विचारू नका, आजकाल एक्लेअरला पुष्कळ डिमांड आहे. वा. नंतर त्याने एक बाजूला 1 किलो ठेवला आणि इथे 800 ग्रॅम घातलं. मग परत 50 घातलं. मग परत गणार घातलं. हा मुलगा म्हणतो, काका तो काढत होता घालत आहे. कुठलाही उद्योग करताना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. नुसतं दाखवू नका, पण देण्याचा प्रयत्न करा. तर काय होतं की अशा वेळी उद्योग करताना जे मनुष्य मनाने समोरच्याला देत नाही आणि व्हॅल्यू फॉर मनी देत नाही किंवा विन विन सिच्युएशन करत नाही, त्याचा उद्योग चालणार नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा काही फेल होतात उद्योग, कारण त्यांची आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली नसते, किंवा देतानाच हा मनुष्य मला प्रॉब्लेम करण्यासाठी आला, ही आजपासून वृत्ती सोडून द्या.
खरं असं सांगायचं, जो मनुष्य कंप्लेंट करतो तो तुमचा देव आहे, कारण फीडबॅक इज द ब्रेकफास्ट फॉर द चॅम्पियन्स. जो तुम्हाला फीडबॅक देतो तो घ्या आणि पूर्वीची वृत्ती सोडा की काय नेहमी कटकट करतो. हा कटकट नसते आणि ह्याच्या कटकटीमुळे तुमच्या 500 कटकटी वाचतात. अशा लोकांना तुम्ही चांगल्या रीतीने जिंकण म्हणजे तो जाऊन 500 कडे सांगतो, अरे काय मी गेलो होतो रावतेकडे असं असं घेतलं आणि आता तो सुधारलाय, मग त्यांनी रावतेची 50 कडे ऍडव्हर्टाइज तोच करतो. आपल्या गिरायकाच आपल्या शेजारी सुदर्शन चक्र करणं हे उद्योजकाचं काम असतं आणि ते सुदर्शन चक्र तुम्हाला वाचवतं. माझे जेवढी रेस्टॉरंट चालतात, मुंबईवर निघताना मनुष्य म्हणतो, अरे कामत कुठे इथे, मग तिकडे, मग इकडे, चल ए 6 निघू तिथे ब्रेकफास्ट करू, झालं. बिफोर यू अराईव्ह टू द प्लेस यू आर इन द माइंड. त्यामुळे जर तुमचा प्रॉडक्ट चांगलं असेल, इफ यू आर गिविंग व्हॅल्यू फॉर मनी आणि सगळ्या खाल्ल्यावर त्याला समाधान होत असेल, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये जर एखाद्या व्यक्तीला विचारायचं असेल, उद्योजकाला, की तू किती सुखी आहे, तर त्याला विचारा तुझे रिपीटेड क्लायंट किती आहेत. अ रिपीटेड क्लायंट इज अ बेंचमार्क ऑफ सक्सेस. आमच्या फोर्ट जाधवगडला 92% आहे, ऑर्किडला 87% रिपीटेड क्लायंट आहे. आणि हे रिपीटेड क्लायंट जेव्हा तुम्ही आत्मीयता दाखवता, जेव्हा तुम्ही एखाद्याबद्दल प्रेम दाखवता किंवा त्याला समाधान कसं मिळेल बघता, तेव्हा आपण एक चांगला उद्योजक होऊ शकता. आता हे दोन गोष्टी झाल्यानंतर आपण विचाराल की बाबा मला उद्योजक होताना अडचणी आहेत. कुठलाही उद्योग करताना पहिली गोष्ट तर मनापासून करता, पण पुढील 5 ते 10 वर्ष हा चालेल की नाही. जसं पूर्वी फोटोकॉपी, इट इज नॉट उद्योग. इट बिझनेस आणि उद्योग ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे, हे लक्षात ठेवा. वडिलांचं वाण्याचं दुकान आहे म्हणून तुम्ही वाण्याचं दुकान चालवलं तर यू आर डुईंग बिझनेस. पण त्या वाण्याच्या दुकानात 1 किलोने विकत होत्या, आता 10 ग्रॅमचा पाऊच काढला तर यू आर कोण? कोण? एंटरप्रेनर. बिझनेस एंटरप्रेनर. लक्षात घ्या, पूर्वी काचेची बाटली, 1 किलो लिटरची बाटली, ती मग ती बॅगेत एका साइड मध्ये तुटणार नाही म्हणून त्याच्यावर बांधा, मग त्याला बंद करा, मग एका बॉक्स मध्ये घाला. एका माणसाने काय केलं, 10 ग्रॅमचा सॅचेट केला, एका वेळी घातलं, गेला, खलास. प्लीज अंडरस्टँड, आजपासून आपली बघण्याची दृष्टी बदला. हाऊ कॅन यू बी कन्व्हिनियंट? टाइम, एफर्ट, मनी आणि कन्व्हिनियन्स ह्या गोष्टीमुळे लोक तुम्हाला, जसं मी तुम्हाला लेडीज ब्लाउजचं सांगितलं, अशा कुठे कुठे कमतरता आहेत त्या पहिलं बघा आणि त्या, इट इज कॉल्ड फाइंड द गॅप. आणि त्या गॅपमुळे तुम्हाला जरूर कुठला ना कुठला उद्योग ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे तो मिळू शकेल. आज हा उद्योग करताना 5-10 वर्ष का बघावी? जेव्हा काही आपण उद्योग कराल त्यानंतर आपल्याला कॉम्पिटिशन येते, त्यावेळी त्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे जाण्यासाठी जर आपण आता ब्लाउज केले तर लगेच स्लीवलेस ब्लाऊजची नवी फॅशन किंवा मोदी ब्लाऊजची इथपर्यंत फॅशन, नंतर कोण आली तर तिथपर्यंत फॅशन. हे तुम्ही डोळे ठेवून लक्षात ठेवत गिरायकाला नेहमी काही ना काही नवीन देत जा. कपडा तोच असतो, फक्त डिझाईन बदलत असते आणि ती डिझाईन बदलण्यासाठी तुमची दृष्टी बदलली पाहिजे. ही तुमची दृष्टी जेव्हा बदलते आणि तुम्ही चांगली टीम करता की युअर बिझनेस. मला लोक विचारतात की विठ्ठल कामत दर शनिवारी तुम्ही शिकवायला जाता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये. मी एकच सांगतो, माय बिझनेस रन्स इन माय ऍबसेन्स एज इफ आय एम प्रेझेंट. उद्योग करायची सगळ्यात मोठी मेक हे आहे की तुम्ही जरी हजर नसलात, तुमचा उद्योग तुम्ही हजर असल्यासारखा चालला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला सिस्टम प्रोसिजर जे इथे शिकवले गेले ते वापरणं फार महत्वाचं आहे. आणि स्वतः ते वापरणं महत्वाचं आहे. जर तुम्ही स्वतः स्वतःला सिस्टमॅटिक राहाल तर तुमच्या बरोबर काम करणारी माणसं सगळी सिस्टमॅटिक होतील. आज लक्षात घ्या, उद्योग कुठलाही करा, भारतामध्ये तर खरोखर एवढा स्कोप आहे, कारण
बँका आज तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत. दुसरी गोष्ट, एंजल फंड आहेत, असे वेगवेगळे लोक आहेत. आज आपण, माझ्या वडिलांनी तर एक लहानशा 4 रेस्टॉरंटच्या 6 खुर्च्यावरती एक बिझनेस चालू केला. आईचे दागिने गहाण ठेवून 60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी बिझनेस चालू केला. आज आपल्याकडे बँकर्स आहेत, आज आपल्याकडे लोक आहेत. फक्त सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ऑल द वॉर्स इन द वर्ल्ड, जगातली सगळी युद्ध ही युद्धभूमीवर हरली किंवा जिंकली गेली नाहीत, ही मनामध्ये हरली किंवा जिंकली गेलेली आहे. त्यामुळे तुमचं मन जे आहे एवढं स्ट्रॉंग पाहिजे की मी करणारच, आणि हे करताना ह्या गोष्टी मी बघणारच. ह्या सगळ्या गोष्टी आज जो मी फॉर्म्युला तुम्हाला दिला, तर पहिलं म्हटलं होतं मी, लोक म्हणतात कोई न मिला, तुम्ही उलट म्हणाल कोई तो मिला ऐसा जिस पर दुनिया लुटा देते, हर एक ने की मेहरबानी किस किस को दुआ देते, दिल की खुशी दिल ही में छुपा के रखी, अगर बया करते तो खुदा को भी हंसा देते. जी व्यक्ति देवाला हसू शकते ती उद्योग धंद्यात यशस्वी होऊ शकते. आणि लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी सगळ्यांनी एकही सगळ्यांनी तोच उद्योग केला, तरी एक गोष्ट आपल्याकडे देवाने वेगळी दिली आहे, इट इज युअर टॅलेंट. प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, टॅलेंट इज अ गिफ्ट ऑफ गॉड, अँड व्हॉट यू डू विथ इट इज युअर गिफ्ट टू द गॉड. देवाला गिफ्ट द्यायला शिका, चांगली गोष्ट करा, कारण देवाने पण तुमच्यावर प्रसन्न झालं पाहिजे, वा काय तुझी वस्तू बनवते. कारण आपल्याला येणारा कस्टमर आपला देवच असतो, नाव विठ्ठल नसलं तरी तो देवच असतो. आणि अशा लोकांना जेव्हा तुम्ही आपल्या कस्टमरला देवासारखं वागवता, आपली प्रगती होईल, माझ्या देशाची प्रगती होईल, माझा भारत महान होईल, आणि आपण उद्योजक व्हाल. धन्यवाद.